प्राचीन वास्तू असल्यामुळं आपल्या लोकांनी तर आलंच पाहिजे आणि इतरांना पण प्रवृत्त केलं पाहिजे. बरोबर, कारण ही जुनी वास्तू आहे, ही लोकांपर्यंत आणि अजून पुढे जतन राहिली पाहिजे. आणि मित्र हो, त्याचबरोबर हा समोर बघता स्तंभ हा खोदकामामध्येच मिळाला असावा. याच्यावरती रेकीवशी गौतम बुद्धांची मूर्ती सुद्धा आहे. नमस्कार मित्र हो, महेश धनावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्र हो, आता आपण आहोत नालासोपारा या ठिकाणी, आणि नालासोपाराला येण्याचं एकच कारण आहे, कारण नालासोपाराला एक ऐतिहासिक वारसा म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, तो म्हणजे 2500 वर्षापूर्वीचं जे गौतम बुद्धांचं स्तूप आहे, त्यात आपण एक्सप्लोअर करण्यासाठी आलो आहे. तर हे स्तूप आहे नालासोपारा पश्चिम धनंजय स्टॉप या ठिकाणी. तिथून एक बाजूलाच तलाव असेल, तलावाच्या अपोजिट साईडला हे स्तूप आहे. नक्की ते आवर्जून भेट द्याने. कशा पद्धतीचं स्तूप आहे वगैरे, आता तिथले कंडिशन काय आहे आणि काय डेव्हलपमेंट केलं आहे, हे आज आपण पाहण्यासाठी चाललो आहे. माझ्याबरोबर आहे अल्पेश, अल्पेश सोलकर. याच्याआधी कधी माझ्या व्हिडिओमध्ये तू नव्हतंच ना, याच्याआधी कधी नाही ना, पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आहे. ॲक्च्युली भरपूर ट्रिप सह्याद्री सवंगडी ट्रेकर्स करून एक ग्रुप आहे, त्याच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या ट्रेक जातात आमच्या. नक्कीच तुम्हाला जर यायचं असेल तर DM करा मला कमेंटमध्ये, आपण नक्कीच एक मोठी ट्रिप करू शकतो, कारण हर संडेला होत असते, अल्पेश ऑर्गनाईज करत असतो सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड संवर्धन आहे ते आपण करतच असतो, तर नक्कीच करा. आणि आता आपण बुद्धा स्तूप आहे ते एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया. तर चला, तो आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा. मुंबईपासून 65 किलोमीटर अंतरावर असणारा हा नालासोपारा एकेकाळी व्यापाऱ्यांचं मोठं केंद्र होत. याला सुरपारक या नावाने सुद्धा ओळखलं जात होत. मित्र हो, भगवान गौतम बुद्धांच्या वास्तव्याने पावन झालेली नालासोपारे येथील 2500 वर्ष जुने गौतम बुद्धांचे स्तूप आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक वारसा म्हणून त्याची नोंद आहे. आणि आज या स्तूपाला आज आपण भेट देतोय. माझ्यासोबत आहे अल्पेश सोलकर. फायनली मित्रांनो, ज्याची प्रतीक्षा होती तिथेपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. गेट उघडताच नवीन बांधकाम, जांभ्या दगडाने केलेले हे नवीन बांधकाम आपल्याला पाहायला मिळेल. आता सध्या नूतनीकरणाचं काम हे चालू आहे, आणि बाजूलाच तुम्हाला दिसत असेल हे हिरवगार गवत असं लावलेलं आहे, खूप छान वाटतं. एखाद्या गोष्टीला आपण लईच किरकोळ समजतो, पण ती गोष्ट एखाद्या वेळे आपल्याला शॉक करून टाकते. तो एक डायलॉग आहे ना, की लवंगी फटाक्यातून सुतळी बॉम्ब कसा फुटला राव. तर हा डायलॉग परफेक्ट बसतो ना नालासोपारा या नगरीसाठी. मित्र हो, समोर बघताय हेच ते 2500 वर्षापूर्वीचं स्तूप. Thank you.
भगवान गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नालासोपारा येथील 2500 वर्ष जुने गौतम बुद्ध स्तूप सध्या कोसळलेल्या स्थितीत आहे। मित्रहो, समोरचा हा भाग बघता असं वाटतं की हा गोलाकार घुमटाचा असू शकतो। अजूनही खोदकाम केल्याने खूप काही याच्याखाली मिळू शकतं असं मला तरी वाटतं। त्याचबरोबर मित्रांनो, इकडे निरकून पहा, तुम्हाला पाहायला मिळेल की त्यावेळेच्या विटा, त्यावेळेचं जो बांधकामाची रचना, एकदम चौरस जरी विटा असल्या तरी याचा गोलाकार कसा घेतलाय तुम्ही तर पाहतच असाल। आणि हे बांधकाम किती भक्कम आहे, आता आजूबाजूला इकडे बघत असाल की या साईडला नवीन संवर्धनाचं काम चालू आहे। मित्र हो, त्याचबरोबर हा समोर बघताय स्तंभ हा खोदकामामध्येच मिळाला असा, याच्यावरती रेखीवशी गौतम बुद्धांची मूर्ती सुद्धा आहे। तब्बल 2500 वर्षापूर्वी बांधलेला हा स्तूप काळाच्या ओघामध्ये हा माथेखाली काढला गेला। पंडित भगवानलाल इंद्रजीत यांनी 1882 मध्ये यास उत्खननास सुरुवात केली। या उत्खननामध्ये सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीमध्ये लिहिले गेलेले 14 शिलालेखामधील 8वा शिलालेख या उत्खननामध्ये सापडला। त्याचबरोबर स्तूपाच्या मध्यभागी दगडी पेटी सुद्धा सापडली, कदाचित हीच ती पेटी असावी ज्यामध्ये सुबक अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे। मित्रो, तुम्ही मूर्तीकडे निरीक्षण करून पाहिला तर तुम्हाला नक्कीच दिसेल की ही मूर्ती त्याच दगडामध्ये कोरलेली आहे। सम्राट अशोकाचा मोठा मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा हे धर्माच्या कार्यासाठी भौतिक वृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेला जात असताना निश्चितच त्यांचा मुक्काम सोपारा झाला असेल, कारण त्या काळात सोपारा हे केवळ मोठे केंद्र व्यापारी किंवा बंदरच नव्हते तर पश्चिम किनाऱ्यावरील बौद्धिक धर्माचे एक क्षेत्र देखील होते। मित्र हो, त्याचबरोबर या स्तूपाला भेट देण्यासाठी हजारो संख्येने लोक रोज येत असतात। त्यातल्याच काही पर्यटकांशी आपण आज बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। नाव काय तुमचं? माझं नाव अभिजित भोईर। ओके। आम्ही भाताणे गावातून आलो आहे, वसई तालुका। ओके। जिल्हा पालघर। आम्ही इथे येतच असतो, प्राचीन शिरपारक नगरी। ओके। आम्ही भेट देत असतो। बरोबर। जसं जमेल वेळ काढून आम्ही येत असतो, सहपरिवार सहकुटुंब। ओके। आणि हे प्राचीन वास्तू असल्यामुळं आपल्याला लोकांनी तर आलंच पाहिजे आणि इतरांना पण प्रवृत्त केलं पाहिजे। बरोबर। आणि इथे दर रविवारी ना आपले काही कमिटीज आहेत, मंडळ आहेत, इथे दर रविवारी बुद्धवंदन होत असते। ओके। म्हणजे बाबासाहेब शतकोत्तर समिती झाली किंवा आणि पंचशील युवक मंडळ झालं, असे विविध प्रकारचे मंडळ आहेत। इथले 9 गाव आहेत किंवा 22 गाव आहेत, असे काही आहेत कार्यरत मंडळ आपले समाजाचे घटक आहेत, तिथे येत असतात आणि दर रविवारी 7:30 वाजता वगैरे सगळे जमतात येते। बरोबर। आणि साप्ताहिक वंदन तिथे होत असते। इथला इतिहास आहेच, प्राचीन इतिहास आहे। 2500 वर्ष बुद्धांचे पदपर्शाने पावन झालेली पावनभूमी आहे, पावनभूमी आपल्यासाठी सर्वोच्च आहे, ते सर्वोच्च आहे। आणि बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेलेले आहेत, त्यांची भाषणं इथे झालेले आहेत, त्यांनी इथून काही क्रांतीची सुरुवात इथून काही केलेली आहेत, अशा घडामोडी ही खूप आपल्यासाठी मोठी वास्तू आहे। सध्या ती अशा परिस्थितीत आहे, तिची डेव्हलपमेंट चालू आहे, विविध ज्या संघटना आहेत आपल्या सामाजिक संघटना त्यांच्या माध्यमातून कामं चाललेली आहेत, तर ही विकास कामे चालू आहेत। प्राचीन शुरपारक बुद्धनगरी जी आहे त्याची विकास कामं नगरपालिका, स्थानिक नगरपालिका जी वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा जे आपले बाबासाहेब शतकोत्तर समिती आहे त्यांचा पाठपुरावा सतत असतो। माझेच मित्र आहेत, माझे त्यांच्या सपोर्टमध्ये आपण राहिलं पाहिजे। थँक्यू। तर मित्रांनो, आपलं नाव? अभिजित मोहन भोईर।
भोईर सरांनी आपल्याला इथली थोडीफार का होईना माहिती थोडी दिलेली आहे. आता रिनोव्हेशनचं काम इकडे तुम्ही बघत असाल चालू आहे, कारण विरार वसई जी महानगरपालिका आहे इथून याच्या माध्यमातून हे काम होतं, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोणती संस्था असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होते आता इकडे रिनोव्हेशनचं. नक्कीच हे वास्तू आहे 2500 वर्षापूर्वीची जी गौतम बुद्धांची वास्तू आहे ही जतन केलीच पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचली पाहिजे, कारण जेणेकरून लोक इथे येतील आणि हे एक पर्यटन स्थळ म्हणून धार्मिक स्थळ पर्यटन झालंच पाहिजे ना. लोकांनी याला जास्तीत जास्त प्रतिसाद दिला आहे, इतिहास आहे हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. पुन्हा भंते कोण होते जी बुद्धांच्या आता सध्या तुम्ही वास्तू इथे बघतात, बरोबर, ही जी घडवलेली मूर्ती दगडामध्ये कोरीव मूर्ती आहे, त्यांच्या बाजूला जी बंदेजांची मूर्ती आहे ती कोण आहे, ती लोक येतात फक्त इथे वंदन करून जातात, बरोबर, अशा गोष्टी आहेत. तर त्या माहिती पण तुम्ही कुठून आलात? मी घाटकोपरवर. अच्छा, घाटकोपरवर तुम्ही जर इथे जबाबदारीने एवढी माझी इंटरव्ह्यू घेतलात त्या पद्धतीने मी तुम्हाला जबाबदारीचं एक सांगतो काहीतरी, की तुम्ही घाटकोपरवरून मॉबच्या मॉब इकडे आला पाहिजे. नक्कीच. हा आता संडेला सकाळी इथे या, सकाळी इथे सगळे जे इथे विकास कामांसाठी ज्यांनी पाठपुरावा धरलेला आहे, बाबासाहेब शतकोत्तर समिती असेल किंवा आणि भारतीय बौद्ध महासभेची काही पदाधिकारी असतील, बौद्धाचार्य असतील, कार्यकर्ते असतील, तर त्यांच्याशी संपर्क होईल, अजून ओळख वाढेल आणि आपल्या कामाचं पण जरा तुमच्या आयडिया असतील काय असतील इथे तुमचा सपोर्ट मिळेल, एवढीच अपेक्षा नक्की करतो. जय भीम. थँक्यू. तर मित्रांनो, फायनली आता वाजलेत 2:45 आणि स्तूपा जो आहे 2.5 वर्षापूर्वीचा जो जुना तो आता आपण पूर्णपणे एक्सप्लोअर केलेला आहे. थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण मला इथला इतिहास पूर्णपणे माहीत नव्हता, त्याच्यामुळे जेवढं मला माहीत होतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणखीन नक्कीच इथे यायला काय एवढं लांब नाही आहे. नालासोपारा वेस्टला तुम्ही आल्यानंतर धनंजय स्टॉप जो रिक्षा स्टँड आहे तिथून आला, तिथं उतरलात की बाजूलाच एक तलाव आहे, तलाव कोणाला विचारा, तलावाच्याच अपोजिटला हे स्तूपा आहे. तुम्ही नक्कीच आवर्जून भेट द्या, कारण बघण्यासारखं आहे, कारण हे प्राचीन ऐतिहासिक लाभलेला हा नालासोपाऱ्याचा, तुम्ही नक्कीच आवर्जून याला भेट द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय, मिळते नेक्स्ट व्हिडिओ.